नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चला आज आपण पार्लेजी बिस्किट पुड्यापासून केक करणार आहे. इथं मी 5 पार्लेजी पुडे घेतले आहेत. 1, 2, 3, 4, 5 हे पुढे 10-10 रुपयाचे आहेत. तुम्ही मोठे पण घेऊ शकता. कसं तुम्ही तेवढा केक करणार त्यावर आवडेल. सगळे बिस्किटं मिक्सरला लावून घ्या, आधी मोडा म्हणजे लवकर फास्ट बारीक होतील. बारीक केलं की चांगलं चाळून पण घ्या. जेवढं गुळगुळीत पीठ होईल बिस्किट फुड्याचं तेवढं चांगला स्मूथ केक आणि स्पंजी होईल आणि फुगण्यास पण मदत होईल. केक मिक्सरला लावून घ्या. बघा इथं मिक्सरला लावून मी चाळून घेतलं आहे. आधी 2 वाट्या दूध घालून घ्या. पहिली एक घातली आहे, आता ही दुसरी घालत आहे. बघा आधी हलवून घ्या. आणि 2 पळी मी तेल घातलं आहे, आपलं जेवणाचं तेल. आणि आधी मिक्स करून घ्या. हळूहळू दूध घाला, कसं तुम्हाला लागते त्या हिशोबात मिक्स करा व्यवस्थित आधी चांगलं. आता मला अनेक वाटी दूध लागणार आहे. मी 3 वाट्या दूध वापरलं आहे. इथं 2 वाट्या आधी घातलं आहे. बघा हे घट्ट वाटायला आहे. तुम्ही अनेक वाटी दूध घालू शकता. मी सगळं घातलेलं आहे, थोडं ठेवलं आहे ते पण नंतर वापरलं आहे मी ते दूध. आता साखर घाला, लेसा साखर. मोठी पण घालू शकता, खरं विरघळण्यास फार उशीर होतो म्हणून लेसा साखर घाला. मी तर लेसा साखर 3 मोठे चमचे ह्या चमचेनं घातले आहे. बघा मोठे 3 चमचे वापरले आहेत. ते घालून चांगलं मिक्स असं 10-15 मिनटं तेवढं हलवशील एकसारखं, तेवढा तुमचा केक फुगण्यास मदत होईल. बघा जोपर्यंत असं एकसारखी स्लरी पडत नाही तोपर्यंत केक हे मिश्रण झालं नाही असं समजायचं. असं हलवतच राहायचं 10-15 मिनटं. हे मिक्सरला पण लावू शकता तुम्ही मिश्रण. अजून भरपूर वेळ हलवायचे, 10-15 मिनटं हलवतच राहायचं आहे. बघा किती फरक पडला हलवल तसा. बघा स्मूथ एकदम एकसारखं स्लरी पडायला लागली की बंद करायचं हलवायचं. बघा बेकिंग पावडर अर्धा चमचा घाला. अर्धा चमच्याला पण जास्तच आहे. आणि अर्धा चमचा सोडा घाला खाण्याचा आपला. आणि घालून व्यवस्थित हलवा, एकसारखं हलवा. सोडा घातला की लगेच पातेल्यात वर शिजायला ठेवायचा केक. आधी तूप लावून घ्या भांड्याला. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या. आणि थोडं गव्हाचं पीठ लावा म्हणजे केक लगेच निघतोय. तूप आणि गव्हाचं पीठ लावलं की इथं तुम्ही मैदा पण वापरू शकता. कशाला पण गव्हाचं पीठ आहे, गव्हाचंच पीठ लावा. आणि जे तयार मिश्रण आहे ते पातेल्यात घाला. असं वाटलं तुम्हाला आणि पुन्हा हलवायचं आहे तर हलवत राहा. हे मिश्रण आता पातेल्यात घाला. तुमच्याकडे केकचं भांडं असलं तर केकचं भांडं वापरू शकता. माझ्याकडं नाही आहे म्हणून मी हे पातेलं वापरत आहे आपलं जेवणाचं. सेट करा केक घातल्यावर. बघा मी पात्याला मोठं घेतलं आहे, त्यामध्ये अशी जड कढई ठेवली आहे म्हणजे केक खाल्लं जा लवकर करपणार नाही. मी काय वाळू मीठ काही वापरलं नाही, डायरेक्ट पातेल्यात कढई ठेवून हे मिश्रणाचं भांडं ठेवलं आहे. तुम्ही वाळूवर ठेवू शकता, वाळू किंवा मीठवर. ते घालून झाका चांगलं पॅक बंद करा. 15 मिनटं मोठ्या गॅसवर करा आणि नंतर मंद आचेवर शिजू द्या चांगला केक. बघा शिजून चांगला फुटला पण आहे फुगून. बघा केक एक नंबर फुगला आहे. केक एकादा निकत एक मारलं पातेलं लगेच निघला, कारण की का तूप आणि पीठ लावलं होतं आपण गव्हाचं त्यामुळं. आणि जास्त करपलाही नाही, आपण डायरेक्ट ठेवला होता तरीला फक्त कढईत. आणि एकदम स्पंजी झाला आहे. बघा मऊ मस्तच झाला आहे. बघा 5 बिस्किट पुड्याचा केक आहे, भरपूर मोठा झाला आहे ना. एकदा नक्की ट्राय करा हा, मस्तच
आणि गार झाल्यावर जेवढा छान लागतो तेवढा गरम असताना चांगला लागत नाही, गोड कळत नाही झालाय का नाही. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब बा.